दिव्य मराठी मधुरिमा क्लबच्या वतीनं 22 आणि 23 डिसेंबर रोजी नॉर्थकोट मैदानात फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवात 45 हून अधिक स्टॉलधारक सहभागी झाले आहेत. दैनिक दिव्य मराठी मधुरिमा क्लबच्या वतीनं दिनांक 22 आणि 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 10 या वेळेमध्ये फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिवलमध्ये 40 हून अधिक स्टॉल आहेत. या स्टॉलमध्ये सोलापुरातील यशस्वी उद्योजकांनी तयार केलेले विविध उत्पादनाबरोबरच विविध खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. शहरातील विविध हॉटेलामध्ये तयार केलेले लज्जतदार पदार्थांची विक्री सुरू असून कच्ची दाबेली, सोलापुरी हुग्गी, दहीवडा, फूड फ्रँकी, कडक भाकरी, पावभाजी, सुगंधी दूध असे विविध उत्पादन यामध्ये उपलब्ध आहेत. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक संजीव पिंपळकर आणि युनिट हेड नौशाद शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मराठी आणि मधुरिमाचे मनापासून अभिनंदन करते. हे 5वं वर्ष आहे आणि असं काहीतरी सोलापूरकरांना बघायला मिळालं नव्हतं. एवढे फूड स्टॉल्स एका छताच्या खाली, दाबेलीपासून पावभाजी, मंचुरियन सगळं काही आहे आणि जे खवय्ये आहेत त्यांच्यासाठी तर हा एक खूपच चांगला प्रसंग आहे. आणि प्लॅन करून येतात आणि गेले 5 वर्ष आम्हाला हे देत आहेत दिव्य मराठी, तर त्यांचे मनापासून आभार. आपण सगळे या आणि इथे चव घेऊन जा, कारण का जर तुम्हाला खायला आवडत असेल तर इथे खूप काही पदार्थ. दिव्य मराठी आणि मधुरिमा क्लब याच्या वतीनं आयोजित खवय्येकर सोलापूर यांच्यासाठीचा हा फूड फेस्टिवल, त्याचं हे 5वं वर्ष आज प्रथमच भेट देत आहे. अतिशय नेटकं, मोजकं आणि उत्कृष्ट असं हे नियोजन आहे. यामध्ये सोलापूरची खाद्य संस्कृती खऱ्या अर्थानं आज पाहायला मिळालेली आहे. या दिव्य मराठी आणि मधुरिमा क्लबच्या वतीनं आयोजित सामाजिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठीचा हा उत्कृष्ट उपक्रम, याला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सर्व सोलापूरकरांना पण या फूड फेस्टिवलचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित करतो. सर्व सोलापूरकर बंधू भगिनींनो, दैनिक दिव्य मराठी आणि मधुरिमा क्लब यांच्या वतीनं फूड फेस्टिवलचं अरेंज केलेलं आहे. फूड फेस्टिवलचं हे यंदाचं 5वं वर्ष आहे आणि दरवर्षी या फूड फेस्टिवलला मिळणारा रिस्पॉन्स जो आहे, सोलापूरकरांचा प्रतिसाद जो आहे तो वाढणारा आणि त्याचबरोबर आमचा हा उत्साह हा वाढवणारा प्रतिसाद आहे. हा उपक्रम सोलापूरकरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर उचलून धरला की दरवर्षी आम्हाला तो अरेंज करताना तो आम्हाला आवर्जून डिसेंबर महिन्याची वाट बघावी लागते. आणि केवळ दिव्य मराठीच नाही तर प्रत्येक सोलापूरकर किंवा प्रत्येक सोलापूर खवय्या सोलापूरकर या फूड फेस्टिवलची वाट बघत असतो. डिसेंबर महिन्यातला फूड फेस्टिवल हा सोलापूरकरांची एक यादगार बनलेला आहे. आणि या फूड फेस्टिवलचं आणखीन एक वैशिष्ट्य असं ते म्हणजे सोलापूर हे एक मिश्र संस्कृतीचं गाव आहे. दिव्य मराठी मधुरिमा क्लब यांच्या वतीनं सोलापूरकरांसाठी फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे फूड फेस्टिवल शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस चालणार आहे. या फूड फेस्टिवलमध्ये यावर्षी 50 स्टॉलनी सहभाग घेतलेला असून कोल्हापूर व इतर शहरातून ही काही स्टॉलनी यात आपला सहभाग नोंदवला आहे. सोलापूरकरांसाठी व सोलापूरच्या खवय्यांसाठी एक चांगली पर्वणी या माध्यमातून निर्माण झालेली आहे. माझी सोलापूरकरांना विनंती आहे की त्यांनी या फूड फेस्टिवलचं मनमुराद आनंद घ्यावा. यावेळी या फेस्टिवलमध्ये सहभागी स्टॉलधारकांनी आपल्या मुलाखतीमधून उत्पादनांची अधिक माहिती दिली. आमचा फूड फेस्टिवलमध्ये स्टॉल आहे, स्टॉल नंबर 4, आणि आपलं हे प्रोडक्ट आहे शुद्ध इडली डोसा तयार पीठ. इथे आम्ही तुमच्यासाठी खास टेस्टसाठी ठेवलेलं आहे. डोसा आहे, अप्पे आहे, उत्तप्पा आहे, टोमॅटो ऑमलेट आहे. या पीठातून ते सगळं तयार होतं. जस्ट तुम्हाला मीठ ॲड करायचं, बाकी काही नाही. तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा, अप्पे ऑल इन वन तयार करू शकता. जस्ट हे 50 रुपयाचं पीठ आहे, 1 किलो पीठ आहे. ऑल सोलापूरमध्ये तुम्ही कुठेही उपलब्ध होऊ शकता. आणि तुम्हाला खास या पीठाची टेस्ट करायची असेल तर तुम्ही दिव्य मराठीच्या फूल फेस्टिवलमध्ये या स्टॉल नंबर 4 वर. स्टॉलचं नाव प्रांजल भिळ्यांदाबली, माझ्या स्टॉलचा नंबर 5 नंबर आहे. आणि ह्या 3 दिवसात फूड फेस्टिवलच्या माध्यमातून आमच्याकडचे जे ओन प्रोडक्ट आहेत, कोल्हापुरी भेळ, कच्ची दाबेली, पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, चटणीपुरी आणि खवा कचोरी, कांदा कचोरी, पावभाजी, असे आमचे 10 ते 12 पदार्थ आहेत. हे आम्ही 3 दिवसात आम्ही
सोलापूरकरांना एक आमच्या चवीची गोडी देण्याचा प्रयत्न करतो. ऐगिरी हुग्गी स्टॉल स्टॉल नंबर 8 आहे. आम्ही इथं यावर्षी हुग्गीचं स्टॉल ठेवलो, त्याच्याबरोबर शेंडगे फ्री आहे आणि स्वीटकॉर्न स्टॉल दरवर्षी ठेवतो आम्ही हुग्गीचं स्टॉल. यंदा 2 वर्षापासून चालू आहे. IMC आमच्याकडे IMC सर्व प्रोडक्ट आहेत आणि या प्रकारे म्हणजे जे आपण हे सगळं खातो ना ते पचन करण्यासाठी हे आयुर्वेदिक आहे, त्याच्यामुळे ठेवलेलं आहे. म्हणजे लोक खात आहेत त्याच्यावर ह्या जर उपयोग केला सध्या मार्केटिंग फंडामध्ये हे सध्या जास्त मार्केटिंग करत आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचं तुम्हाला क्रीम भेटतील, तुळशी सही तुळशी भेटेल, हे सगळ्या प्रकारे आहेत. साईराम नमस्कार. आमच्या इथे डोसा स्पेशल आहे अंकिता स्नॅक्स अँड केटर्स. आपल्याकडं 55 प्रकार डोसा भेटेल. त्या व्यक्तीत तुम्हाला हॉट गुलाबजामून कलकत्ता भेटेल आणि डोसामध्ये खूप सारी व्हरायटी भेटेल तुम्हाला. चायनीज डोसा आहे, शाही डोसा आहे, पिझ्झा डोसा आहे, हे भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला डोसा भेटेल. हम चाहते थे की कुछ और करे तो एव्हरीथिंग इज होम मेड और पहली बार ये इनिशिएटिव लिया है की ताकि हम लोग अपना टैलेंट भी दिखा सके की हम लोग बहुत अच्छा कुक कर सकते हैं. तो उस हिसाब से हमने आज मेनू रखा है. चाइना ग्रास है, वेज फ्रेंच चीज़ टोस्ट है जिसमें सारे वेजिटेबल्स हैं जो बच्चे खास करके खा सकते हैं, और चिकन बिरयानी है, और वी हैव एग टोस्ट और चिकन कबाब पाव रखा है. तो वी आर रियली लुकिंग फॉरवर्ड कि हमारा अच्छा सेल भी हो, लोगों को हमारा खाना पसंद आए. स्टॉल नंबर 24 लिसानुल हक बेलिफ चाइना बॉल रेस्टॉरंट. आपल्याला 7 रस्त्यावर आहे. आता हे फूड फेस्टिवलमध्ये 24 नंबर गाड्यावर लावलं आहे. आमच्याकडे चिकन मंचुरियन आहे, व्हेज मंचुरियन आहे, चिकन नूडल आहे, व्हेज नूडल आहे, ट्रिपल राईस आहे, ट्रिपल नूडल आहे, अमेरिकन चॉपसी आहे आणि भरपूर 58 ॲटम आहेत आपल्याकडे चायनीजमध्ये. सोलापूरकरांना आम्ही आवाहन करतो की आमचं जे रेस्टॉरंट आहे फॅमिली रेस्टॉरंट आहे 7 रस्त्याला गार्डन रेस्टॉरंट आहे, तिथं एकदा कमीत कमी आयुष्य भेट द्यावं. चार बालाजी पान शॉप शिव दही अंड्यांचं आहे. आमचं स्पेशालिटी म्हणजे मगाई पानाची आहे. आमच्याकडे 43 पेक्षा जास्त नमुन्याचे पाणी आहे सध्या तरी. आता आमच्याकडे सध्या 12 नमुन्याचे पाणी आहेत. आमच्याकडं लड्डू, कागद मसाला, डिश मसाला, अजून म्हटलं तर चॉकलेट ड्रायफ्रूट, लहान मुलांसाठी पण खास सगळं आहे. आमच्याकडं पानाला म्हणजे जास्त पसंती म्हणजे गिरायक देतं ते मगाई मसाल्याला आहे. तसंच आपल्याकडे कागद मसाला, काजू कतली, बदाम हलवासुद्धा पान आहे. या फेस्टिवलमध्ये हॉटेल आनंद भवन, हॉटेल शीतल, माहेश्वरी केटरर्स, साईगिरी हुग्गी, नटराज पावभाजी, फूड फ्रँकी, कडक झटका असे विविध वस्तूंचे नामवंत उत्पादक सहभागी झाले आहेत. महोत्सव स्थळी लहान मुलांसाठी गेम्स आणि ऍक्टिव्हिटीज, मोठ्यांसाठी फनफेअरचंही आयोजन करण्यात आलं आहे असंही दिव्य मराठी मधुरिमा क्लबच्या वतीनं सांगण्यात आलं.